गेल्या 10 दिवसापासून विराजमान झालेल्या श्री गणेशाला काल भावपूर्ण आणि भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देण्यात आला. पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाला निरोप देण्यात आला. ढोलताशाच्या गजरात खेडमधील सर्व गणेश मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. शहरासह तालुक्यातील सर्वच श्रींच्या सर्व विसर्जन मिरवणुका मोठ्या थाटामाटात निघाल्या. खेड शहरातील विसर्जनासाठी प्रशासन सज्ज झालं होतं. विसर्जन कट्टाच्या टीमने बाप्पाला सुखरूप विसर्जित केलं. जगबुडी नदीपात्र देखील बाप्पाच्या विसर्जनासाठी आपसुकच स्वच्छ झालं होतं. काही घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर रात्री उशिरा कोकणचा राजा, खेडचा राजा, मग खेडचा महाराजा, टायटनचा राजा अशा विविध सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले. सर्व भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती.